पहिला चेंडू उडवलाय. दोन धावा पॉवर प्ले मध्ये. पहिला चेंडू संकेत नांगरेने लॉन्ग ऑनच्या दिशेने उडवला. 30 yard सर्कल असल्यामुळे त्याला एक जीवदान मिळालेलं आहे. महेश पुनश्च एकदा सामना किती पुन्हा एकदा महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलंय पकडो कॅच आणि फलंदाज संकेत नांगरे इथे बाद होतोय. फटाफट येणाऱ्या फलंदाजाने धावत यायचंय, धावत जायचंय, कुठलाही विचार न करता. नवीन फलंदाज येतोय आशिष पाटील. दोन चेंडू दोन धावा एक गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्राईक येतोय. खूप मंद गतीने चालत येतो आशिष. पुन्हा एकदा महेश या षटकातला तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. एक रन पडून काढली जाते. धावसंख्या 1-3. सूर्य मावळतीला झुकलेला आहे. झुंजू मुंजू झालं गड्या, झुंजू मुंजू झालं. यालाच म्हणतात कातर वेळ. तिन्ही सांजा एकत्र आलेल्या आहेत आणि जुनी माणसं सांगतात तिन्ही सांजा एकत्र आल्यानंतर जरा माणसाने सावध राहायचं असतं. परंतु असं काही नसतं, हा निसर्गाचा खेळ आहे. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस. डावखुरा फलंदाज आलेला आहे रोशन लारा. बघूया महेश आणि रोशन यांच्यामधली ही जुगलबंदी. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान मारा निर्धाव चेंडू. 3 run होत आहे. 4 चेंडू टाकून होत आहे. 1 गडी बाद होतोय. आज दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये खेळताना संध्याकाळच्या वेळेला मंद वारा सुटतोय. सर्वांना सुखावून जाणारा वारा. राईट आर्म राउंड ओव्हर द विकेट. एक रन पडून काढली जाते. धावसंख्या होते 1-4. 5 चेंडू 4 धावा. आतापर्यंत संतुलित मारा, पॉवर पॅक मारा पाहायला मिळतोय. लकी ड्रॉचा बॉक्स येतोय का? पुढचा चेंडू महेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. तीन धावा पडून काढल्या आहेत. 3 धावांनी धावसंख्या किती पहिल्या षटकाच्या समान? तो 1-7. बोला. 7 धावा झालेल्या आहेत. वेळेचा अपव्यय होतोय. पंच आपल्या अधिकार कक्षामध्ये येते. तुम्ही सुप्रीमो आहात. आम्ही किती जरी बोललो तरी त्यांना काय पनिशमेंट द्यायची ती फक्त तुमच्या अधिपत्याखाली येते.
सामना बोलल्यानंतर त्या सामन्याचा सर्वोत्तम अधिकारी सुपर पॉवर कोण असेल तर पंच. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सौरभ सवर येतोय का? बघूया काय होतंय. सौरभ सवर एक वेगवान मारा करतोय. दोन धावा पूर्ण काढल्या जात आहेत. काय फलंदाज काय बात का काय? एकच रन. आणखीन नवीन फलंदाज कोण येतोय? साहिल तळवी. अंतिम टप्प्यामध्ये आजचा दिवसातली मॅच येते आहे. फलंदाजांना किती सांगितलं ना तरी अ खिलाडू वृत्ती मला पाहायला मिळते, कारण तो खेळाडू शतपावली म्हणजे जेवण झाल्यावर म्हातारी माणसं जशी चालत येतात ना तसा चालत आलाय साहिल दळवी. कूटनीती आहे कूटनीती. पुढचा चेंडू. आडव्या बॅटने चेंडूला टोलवलं जाते. एक रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो आणि दोन धावा पडून काढल्या जात आहेत. धावसंख्या 10. कैलास जाधव हेर झाऱ्या घालतायत. कदाचित संध्याकाळी काय भाजी न्यावी याच्या पण विचारात असतील ते. सुरेख चेंडू सीमारेषेकडे जातो की काय बघूया. चौकार. धावसंख्या 14. तीन चेंडू 14 धावा. राईट आमोवा. चौथा चेंडू एकच धाव. साहिल दळवीची नजर बघा कशी क्विक आहे. चेंडूला भिडतोय. या इनिंग समाप्तीला पहिली इनिंग संपली फर्स्ट इनिंग की लकी ड्रॉ चिठ्ठी काढली जाईल. लकी ड्रॉ लकी नेम लाला भुरे यांचं गिफ्ट टेम्पर कुणाला जाणार फर्स्ट डे. लकी ड्रॉ पब्लिक केली ओपन. कंटिन्यू 5 दिवस. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या हात समांतर धाव अवांतर. धावसंख्या 16. चार चेंडू 16 धावा. पीछे फॅन आहे पीछे फॅन आहे पीछे फॅन आहे बच्चे लोग पीछे फॅन आहे बच्चे लोग. सुरेख झेल घेतला जातोय आणि रोशन लारा नावाचं वादळ तंबू मध्ये दाडलं जात आहे. दोन बाद 16 का? विनीत नांगरे. विनीत नांगरे ज्याला पनू या टोपण नावाने ओळखलं जाते. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय. सौरभ सवर.
लेग बाईच्या रूपाने दोन धावा, दोन धावांनी धाव संख्या 18 वर षटक समाप्त। फास्ट आपण सांगून सांगून थकलो। बघा तिसरं षटक टाकायला कुडूसवाले जितका उशीर करतील चेंडू दिसायला प्रॉब्लेम होईल। 6-21 खर तर याच्यासाठी आता संध्याकाळच्या मॅचेस असल्याना तर अशा लेन्स आल्या पाहिजेत घुबडाच्या डोळांच्या। घुबड अंधारात पण पाहतो ना, त्याच्यावर रिसर्च केलं पाहिजे की अंधारामध्ये खेळण्यासाठी घुबड्यांच्या डोळ्यांचा वापर करू शकतो का आपण। आणि चौकार धाव संख्या 22 चिराग वर प्रतिहल्ला केला जातोय। अगदी फुलटॉस चेंडू देतोय चिराग। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म हवा आणि फलंदाज इथे बाद। काही असो पण साहिल दळवी अगदी घुबडासारखी नजर आहे, इतक्या अंधारामध्ये सुद्धा सीमारेषेकडे भिडकवतोय। टाइमपास तर ते करणारच ना, सेकंड बॅटिंग कोणाला करायची कुडूसवाल्यांना। मग जितका गेम स्लो करताय तितका कूटनीती तर करणारच ते। आयोजक जोपर्यंत अशी कूटनीती करणाऱ्यांना पनिशमेंट लावत नाही ना, पनिशमेंट लावा ना, सर्वांनाच लावा। जो वेळेचं भान ठेवत नाही अशा वेळेला तुम्हाला पेनल्टी लावण्याचा अधिकार आहे। बघूया चिराग काय करतो या षटकातला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते, एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23 वर। किती चेंडू झालेत? 3 चेंडू। नाही नाही खरं तर क्रिकेटमध्ये एक नियम केला पाहिजे का, बॅट बदलाचा अधिकार ठेवू नका। आता क्रिकेट काय टेनिस गरीब राहिलेलं नाहीये, इतके पैसे मिळतात खेळाडूंना, प्रत्येकाची स्वतंत्र बॅटच असली पाहिजे। मी आता सांगेन की टेनिस क्रिकेटमध्ये एक नियम करा प्रत्येक गावा जिथे टुर्नामेंट असेल की खेळाडूला खेळताना बॅट बदली करता येणार नाही, प्रत्येक स्वतंत्र फलंदाजाने आपल्या स्वतःच्याच बॅटने खेळा, कारण याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो। पुढचा चेंडू एक धाव पडून काढली जाते। नाही ना करावा ना असोसिएशनने। आता काय पहिल्यासारखे, आमच्या काळात क्रिकेट गरीब होतं, क्रिकेटपटू गरीब होते। आता एक एक खेळाडू बघा ना, यांचा एक एकाच्या खेळाडूच्या अंगावर ड्रेस आहे ना, या ड्रेस सगळं जर त्यांचं मोजमाप केलं तर एक एक खेळाडूच्या अंगावर कमीत कमी 3-3 हजार रुपये कपडेच आहेत बुटापासून तर। हे कसले गरीब आलेत, यांना बॅटी बदलूच देऊ नका। टोलवलं जाते आणि चेंडू सीमारेषेपलीकडे येतोय की काय, चांगलं क्षेत्र धावबाद करण्याची नामी संधी। चेंडूने अचानक उसळी घेतली। फलंदाज बाद तिसऱ्या धावेला। धाव संख्या 26 जिंकण्यासाठी 27 धावांची गरज। 18 चेंडू 27 धावा। लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग ट्रॉफी वळवली 2024 ट्रॉफी लकी ड्रॉ। लाला भुरे लाला भुरे लाला भुरे गिफ्ट टेम्पर पब्लिक साठी। फर्स्ट डे लाला भुरे गिफ्ट टेम्पर डिंग डॉंग ट्रॉफी वळवली। कोण कॅमेरा मध्ये पाहताय? पूर्ण महाराष्ट्र पुरी दुनिया देख रही है। लाला भुरे इनका गिफ्ट टेम्पर लकी ड्रॉ किसको जाएगा? विनर कोण? अतुल पाटिल नेटवर्क का कैमरामैन अतुल। क्या बात है, ये गिफ्ट जा रहा है यहाँ वहां कहा, पालघर पालघर में जा रहा है ये गिफ्ट। लाला भुरे का गिफ्ट पालघर में पहुंच गया। डिंग डॉंग टॉफी का नाम, वरली का नाम। सलाह फलंदाज उद्या जो कैमरामैन शूट कर रहा था उसी का नाम निकला। हे प्रभु ये क्या हुई? चलो आ जाओ। चोवीस ला
पाटील नेटवर्क 100%. चला या कन्फर्म करा आधी. योगेश जाधव ग्रामपंचायत सदस्य वडोली यांच्या शुभास्ते या ठिकाणी गिफ्ट टेम्पर. लाला भुरे यांचं गिफ्ट टेम्पर जात आहे पहिल्या दिवशीचं फर्स्ट डे का गिफ्ट टेम्पर जा रहा है पालघर में जा रहा है. कॅमेरामन कॅमेरे के सामने अतुल जी कैसा लग रहा है कैसा पाटील नेटवर्क अतुल जी. थांब रे थांब जरा. वेल डन. मॅच चा गोल झाला ना इथं स्कोर चा. सव्वीसच काउंट केलं एकदा पुन्हा. सव्वीसच सव्वीस दावा झालेल्या 27 दावा पाहिजेत. पुन्हा एकदा काउंट केलेला आम्ही तर 27 धावांचा एक तगडा वान कारण अंधाऱ्या रात्रीमध्ये सामना खेळायचा. 18 चेंडू 27 धावा. नॉन स्ट्रायकरला सौरभ सवर. ए सौरभ आणि एस सौरभ. षटकार हे प्रॉपर क्रिकेट आहे. मगाची फटकेबाजी जी होती रिव्हर्स स्वीप याला म्हणतात प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. जिंकण्यासाठी आता राहिले 17 चेंडू आणि 21 धावा. साजेब मिस्टर मस्क्युलर आहेत बघा पोजिंग होईल त्यांची शेवटच्या दिवशी. पुन्हा एकदा अच्युत लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू षटकार दुसऱ्या चेंडूवर तंबूचा रस्ता. तर पहिला चेंडू षटकार दुसऱ्या चेंडूर गडीबाद तिसरा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये येतोय होंडो. अंधार पडतोय अशा अंधारामध्ये 27 धावा करणं म्हणजे वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. होंडो हर्षद होंडो लेफ्ट आर्म राउंड विकेट. दुसऱ्या चेंडूत दुसरा गडी बाद केला जातो. हर्षद होंडोला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. हा महेश महेश भुईर का महेश जाधव. तीन चेंडू झालेत 6 धावा आणि 2 गडी बाद. काय गोलंदाजी अच्युत पाटीलची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघूया पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट अच्युत पाटील यांचा मारा.
पंतांचे काय बघा, पंचांनी घेतलाय पंच, बघ ना तू वाईट आहे का असं मॅनेजमेंटचा आहे, थर्ड अंपायरचा आहे, प्रेक्षकांना काय विचारताय तुम्ही? वाईड आहे, पंचांचा इशारा इकड थर्ड अंपायरने पाहिलेले वाईड, ती परत इकडे येईल, तिकडे पब्लिक उसकवणार आता परत इकडे नाही, रस्ता जाणारच नाही ती, जाईल ती नाही, काही नाही, सामना हा होणारच नाही. तीन बॉल सात, तीन चेंडू सात धावा, काय पंच काय डेड बॉल, नाही नाही हे आयोजकांनी त्या मैदानामध्ये घुसू देऊ नका, नाही होणारच ना. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, लाला भुरे आयोजक आहेत, शेवटचं जे गिफ्ट दिलं आपल्याला प्रेक्षकांसाठी त्याचे दाते, त्यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे, गॉगलचे दाते आहेत. का अंधारात काय चालले दिसत नाही, त्यांना बॉल कसा काय दिसत असेल बघा. महेश भोई राऊत, एक चेंडू शिल्लक आहे, पाच बॉल झाले ना, सात रन ना, याच्यानंतर जास्ती डोका उठला, यो येतो तो येतो, त्याच्यानं जास्ती डोका उठला. बॅट्समन कोण आला, यो आता बॅट्समन रोशन का, माझं तर फुटलंय, माझं फुटलं, माझं फुटलं, चष्मा लाव ना आता काढून, आता पण झाला आता नाही. एक चेंडू बाकी आहे का, एक चेंडू बाकी आहे. इल्लू नंदबाल कोकणी के मशहूर चार, इनका आगमन हो चुका है. अच्युत यांचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला,
षटक संपल्याची उद्घोषणा. 7 धावा आलेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावा काय होतील? 12 चेंडू काय होतील सांगा ना. इल्लू लोनबाल आलेले आहेत, कोकणी के मशहूर शायर आणि भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते. लाला भुरे यांचा योग्य तो मान सन्मान मी आयोजकांना विनंती करतो, फरमान भुरे यांना. रोशन येतो गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 20 धावा. लाला भुरे यांचा मान सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊ. गोलंदाजीसाठी येतोय रोशन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोशन टू सौरभ. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 20 धावा. काय न काय काय मंत्र देण्याच्या नावाने चिनगर संघाकडून कूटनीती वापरली जाते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बघा नाही थांब ना, पंच येतील बघती. तू अगोदरच काही लिहू नको, पंचाने येऊ दे जागेवर. वाईड बॉलचा इशारा. इल्लू लोनबाल यांचा योग्य तो मान सन्मान. परमान भुरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. 8 चेंडू 1 बॉल. बघा घुबडाचे डोळे. घुबड खातो तो. कोणी मारला षटकार? सौरभ. सवर षटकार आणि धाव संख्या कितीवर पोचली? 14. जिंकण्यासाठी अजून 13 धावांची गरज. चेंडू किती शिल्लक आहेत? 10 चेंडू आणि 13 धावा. मॅच ऑन झाली नाही. मॅच प्रत्येक बॉलला एक एक दोन दोन धावा सुद्धा या अंधाराचा फायदा घेऊन घेतल्या पाहिजेत. टाइमपास तर करणारच ना. हा मग दुसऱ्या धावेला पास झालाय, तू करतो काय? दोन धावा होत्या आज. कुडूच्या संघाला एक दोन धावाची जी घ्यायची सवय नाही ना, त्याच्यामुळे त्यांचा हा प्रॉब्लेम होतच राहतो. दोन धावा तर माझ्यासारख्या लंगड्या माणसाने घेतल्या असत्या या वेळी. महेश जाधव येतोय. दोन धावा जर खेळाडूच्या हातातून चेंडू सुटतो तर दुसरी धाव आरामात होते. महेश जाधव बघा. आता स्ट्रायकरला महेश जाधव आहे का? नॉन स्ट्रायकरला आहे. 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी किती धावा पाहिजेत? 12. 9-12. एकच धाव. रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिजे असेल तर आमच्या वसुरीची पोरं बघा, सशासारखे हरणासारखे धावतात. हो कुडूच्या खेळाडूचा एक ना दोन धाव बनल्यानंतर मी मला गॅरंटी नसते एक धाव पण पूर्ण होईल की नाही. किती आता चेंडू? 8 चेंडू आणि 8-11 का? 8-11. एक धाव घेतली जाते. धाव संख्या जाऊन पोचली 17. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू 10 धावा. सात दहा. आता जर या क्षणाला षटकार लागला ना तर सामन्यामध्ये मजा येऊ शकते.
चार चेंडू आणि पाच धावा. चौकार वा गुबडाचे डोळे. तीन चेंडू आणि एक धाव. तीन चेंडू आणि एक धाव. याला नाही जिंकला. अंधाऱ्या रात्रीमध्ये गेम केली जशी तानाजी मालुसराने कोंडाना गळला जिंकताना केली गेम रात्री. कुठला संघ विजय झाला? कुडूस. वा अंधाऱ्या रात्रीमध्ये काय जिगरबाज खेळ केला. टफ फाईट गेम झाली. विजय संघाचं अभिनंदन. हरलेल्या चिनगर संघाचं कौतुक. सौरभ सवरला कोणाकडनं? सौरभ सवरला या अंधाऱ्या खेळामध्ये जिगरबाज खेळ केला त्याबद्दल सूरज पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख बक्षीस. 500 देऊन टाक ना. सुट्टे आहेत का? 500 दे याला.